मुंबईकरांसाठी एका मोठ्या समाधानाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना आज आणखी दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये मिळून आता 39.23% इतका पाणीसाठा झालेला आहे. परवा हा पाणीसाठा 36.86% होता. अवघ्या 2 दिवसात पाणीसाठ्यामध्ये 2.37% वाढ झालेली आहे. तर गेल्या वर्षी जुलैच्या 2 आठवड्यामध्ये मुंबईसाठीच्या 7 जलाशयांमध्ये मिळून 31.16% इतका पाणीसाठा उपलब्ध होता आणि त्या तुलनेमध्ये यंदा त्यात 8.7% वाढ झालेली आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत किती पाणी साठा होता हे जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. अप्पर वैतरणा यामध्ये 8.75%, मोडक सागरमध्ये 57.66%, मध्य वैतरणामध्ये 36.14%. हॅलो. भातसामध्ये 38.1%, विहारमध्ये 59.77%. तुलसी धरणामध्ये 89.30% इतका पाणी साठा या घडीला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.